नमस्कार, मी प्रांजली तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते विप्रा व्लॉग्स या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे काही उपयुक्त किचन टिप्स ज्या तुम्हाला नक्की उपयोगी पडतील। चला तर मग सुरू करूया आपल्या किचन टिप्स। टिप नंबर एक, प्रकारच्या काही गडबडीत भाजी करपते, खाली लागते, तर हे टाळण्यासाठी भाजी करपू नये म्हणून तुम्ही जेव्हा कढईवरती झाकण ठेवाल तेव्हा त्या झाकणावरती थोडेसे पाणी टाका, म्हणजे ती भाजी खाली लागणार नाही आणि करपणारही नाही। आणि भाजीला गरम पाणी लागत असेल तर त्याच झाकणावरचे पाणी तुम्ही भाजीला वापरू शकता। टिप नंबर दोन, बहुतेक जणांना बटाट्याची भाजी खूप आवडते। सकाळच्या काही गडबडीत हा बटाटा चिरायला खूप वेळ जातो। हा बटाटा अर्धा अर्धा चिरत बसण्याला खूप वेळ जातो, त्यामुळे काय करायचं, बटाटा पूर्ण घ्यायचा आणि त्याचे चार काप करायचे, छोटा असेल तर चार करायचे आणि मोठा असेल तर आठ करायचे, तो शेवटपर्यंत कापायचा नाही। खालचा भाग सेपरेट होणार नाही याची काळजी घ्यायची आणि तो बटाटा पूर्ण हातात घेऊन चिरायचा। याने काय होईल की तुमचा बटाटा पटकन चिरून होईल आणि वेळही वाचेल। टिप नंबर तीन, नेरलेपचा तवा आपण बहुतेक वेळा वापरतो डोसा करण्यासाठी, थालपीठ करण्यासाठी, आंबोळी करण्यासाठी, याला नेरलेपचाच तवा लागतो। तर ह्या तव्याचं कोटिंग खराब होऊ नये म्हणून काय करायचं की तुमचं डोसा थालपीठ वगैरे करून झालं की एका कापडाने हा तवा गरम असतानाच पुसून घ्यायचा। पण हा पुसताना एक काळजी घ्यायची की तुमच्या हाताला चटका बसणार नाही, तर ह्या कापडाने पूर्ण स्वच्छ पुसून घ्यायचा आणि थंड होईल ठेवून द्यायचा। जेव्हा तुमचा तवा थंड होईल तेव्हा त्यावरती आपलं भांड्याचं लिक्विड टाकायचं आणि तो हाताने स्वच्छ करायचा। तव्याला अजिबात घासली लावायची नाही, तर त्याने तुमचं तव्याचं कोटिंग एकदम चांगलं राहील आणि तुमचा तवा खराबही होणार नाही आणि सारखा नवीन तवाही तुम्हाला विकत घ्यावा लागणार नाही। टिप नंबर चार, बाजारातून आपण जेव्हा भांडे आणतो तेव्हा त्यावर स्टिकर असतात, ते काढण्यासाठी आपण बरेच काय करतो, जसं की आपण गॅसवर ठेवतो किंवा तारेच्या घासतो तरी ते स्टिकर काही केले निघत नाही। त्यासाठी काय करायचं, हे भांडं जेव्हा आपण आणतो तेव्हा ते फ्रीजमध्ये ठेवायचं आणि सकाळी उठल्यावरती ते तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ते स्टिकर काढा, ते अगदी अलगत निघून येतं। टिप नंबर पाच, आपण सहसा तेलाचा 5 लिटरचा कॅन आणतो, हा कॅन जवळजवळ महिनाभर चालतो। तर त्यातून तेल काढून हा कॅन तेल चिकट होतो, जेथे आपण हा कॅन ठेवतो ती जागाही अगदी चिकट होते। बऱ्याच वेळा आपल्याला ती जागा स्वच्छ करायलाही वेळ मिळत नाही, तर त्यासाठी काय, ही कॅन तेलकट होऊ नये आणि जागाही सारखी स्वच्छ करायला लागू नये म्हणून काय करायचं की कॅन तुमचा उभा न होता थोडासा आडवा करायचा आणि मग तेल ओतायचं। त्यातून अजिबात एकही थेंब तेलाचं येणार नाही आणि तुम्ही जिथे कॅन ठेवता ती जागाही अजिबात खराब होणार नाही आणि कॅन तुम्हाला सारखा पुसावा लागणार नाही। टिप नंबर सहा, आपण बऱ्याच वेळा तळण्याचं काम करतो तर कढया खूप तेलकट होतात, त्याला पिवळे डाग पडतात, तर ते घालवण्यासाठी आपण दगडाने मातीने असं घासतो। तर हे सगळं करण्यापेक्षा आपण फक्त आपलं ते तेलकट भांडं आहे, कढई आहे, त्यावरती फक्त एक पितांबरी टाकायची आणि आपल्या घासणीवरती आपलं भांड्याचं लिक्विड घ्यायचं आणि त्याने कढई घासायची। कशा वाटल्या किचन टिप्स, मला सांगायला अजिबात विसरू नका आणि ज्यांना कोणाला ह्या किचन टिप्स उपयुक्त पडतील त्यांच्यासोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।